नमस्कार मित्र माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे नोटरी हा विषय याच्यासाठी येतला कारण पुणे आणि परिसरात मी पाहतो आहे की जमिनीचे व्यवहार होतात आणि त्या व्यवहाराचे जमिनीच्या व्यवहारासंदर्भात जे दस्त होतात ते दस्त जसं की इसा विसार पावती किंवा अग्रीमेंट टू सेल या प्रकारचे दस्त हे नोटरीने केल्या जातात त्याच्यामुळे मी म्हटलं की आज आपण सांगूया की हे दस्त नोटरीने करू नये कारण ते चालणार नाही आणि नोटरी खरंच काय आहे याबद्दल या आज मी तुम्हाला सांगणार बघा नोटरीकडे आपण जातो आणि नोटरी एक मोठा शिक्का मारतो त्याच्यावर मोठा स्टिकर लावतो आणि सया वगैरे देतो असं ते एकंदरीत पाहिल्यानंतर असं वाटते की एखादा दस्त आपण नोटराईज केला म्हणजे काहीतरी अगदी व्यवस्थित मोठं कायदेशीरपणा त्या दस्ताला आला <coughs> असा आपला गैरसमज होईल अशा पद्धतीची ते लेबला लेबलची स्टिकिंगची त्याच्यामुळे वाटतं की दस्ताला कायदेशीररित्या काहीतरी मोठा महत्त्व प्राप्त झालं पण ॲक्च्युली तसं नाही नोटरी ॲक्च्युली काय आहे तर दस्त जे दस्त तुम्ही नोटरीकडे नोंद करून घेता त्या दस्ताला कायदेशीरपणा येत नाही हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही नोंद करून घ्या नोटरी केल्यामुळे दस्ताला कायदेशीरपणा येत नाही आणि खास करून संपत्तीचं ट्रान्सफर करणार असाल तर अशा दस्ताला तर अजिबात कायदेशीरपणा येत नाही मग नोटरीमुळे काय होतं दस्ताला कुठलं स्टेटस प्राप्त होतं तर दस्ताला कुठलाही स्टेटस प्राप्त होत नाही फक्त नोटरीमुळे नोटरीचा जो काही दस्त आहे त्याच्यावर जे दोन पक्ष सह्या करतात आणि त्यांच्या वतीने तिथे साक्षीदार म्हणून जे अजून दोन चार लोकं सह्या करतात त्या सह्यांचा साक्षपुरावा म्हणून तो नोटरी तिथे साक्षदार ठरतो त्याच्या डोळ्यादक्यात ही लोक पक्षकार आणि त्यांच्या साक्षीदार यांनी या अमुक तमुक दस्तावर सह्या केल्यात आणि ते माझ्या पुढे केल्यात याचा मी साक्षीदार आहे आणि अशी साक्ष देण्याची शासनाकडून मला अधिकृतपणे माझी नेमणूक झाली आहे आणि या दस्तावर या चौघांनी साक्ष सह्या करताना मी प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून उभा होतो अशा प्रकारे त्या दस्तावरील साक्ष सह्यांना ऑथेंटिक करणे म्हणजेच हा जो नोटरी अधिकारी असतो तो संबंधित दस्तावरील सह्यांना प्रमाणित करत असतो दस्ताला लिगलाइज करत नसतो हा मूलभूत फरक आहे दस्ताला लिगलाइज करण्यासाठी त्या दस्ताला नोंदणी अधिकारी किंवा सब रजिस्ट्रार किंवा दुय्यम निबंधक याच्याकडे त्या दस्ताला न्यावं लागतं आणि त्या दस्तावर जो कुठला तुमचा प्रॉपर्टीचा वगैरे व्यवहार आहे त्या प्रॉपर्टीचं वा बाजारातील भाव किंवा मूल्यांकन जे आहे ते काढून त्यानुसार रजिस्ट्रेशन फीज स्टॅम्प ड्युटी ह्या सगळ्या नोंदणी फीज भरलात तर दस्त लिगलाईज होतं नोटरीकडे कुठल्याही प्रकारची स्टॅम्प ड्युटी नोंदणी फीज रजिस्ट्रेशन फीज भरली जात नाही आणि अशा पद्धतीने जर कुठली फीज भरली जात नाही तर दस्त लिगलाईज होत नाही अशा प्रकारच्या कायद्यात स्पष्ट तरतुदी आहेत मी मागच्या कुठल्या तरी व्हिडिओ सांगितला आहे की जमिनीशी रिलेटेड दस्त असेल तर सेक्शन सतरा ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्टच्या अंतर्गत तो नोंद करावा लागतो नोटरी नोटरीकडची नोंद चालत नाही एका वाक्यात बोलायचं बोलायचं तर नोटरी हा दस्ताला कायदेशीरपणा देत नाही तर त्या दस्तावर सही करणाऱ्या पक्षकारांची साक्ष आणि उपस्थिती याचा पुरावा देतो हा मूलभूत फरक आहे तर मित्र ही होती नोटरीबद्दलची माहिती नोटरी जर तुम्ही एखादा दस्त करत असाल ॲफिडेविट किंवा बाकी कुठले तुमचे दस्त आहेत जी ऑलरेडी कायदेशीर दस्त आहेत त्याचं प्रमाणीकरण करणे त्याला प्रमाणित करणे अटेस्टेड करणे या कामासाठी जर तुम्ही नोटरी करून नोटराईज करून घेतलात तर ते चालतं पण एखाद्या दस्ताला लिगलाइज करण्यासाठी नोटरीचा उपयोग नसतो ही आहे एकंदरीत नोटरीबद्दलची माहिती आणि मित्र कायदेशीर सल्ल्यासाठी तुम्ही मला थेट संपर्क करू शकता पण त्याआधी तुमच्या स्क्रीनवर जी आत्ता माहिती येणार आहे सूचना येणार आहे ती वाचा तर ही होती सूचना मला थेट संपर्क करण्यासाठी तर मित्रो तुमच्यासाठी असंच असाथ मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लिगल चॅनल कायदेभान पाहत राहा बाय